नमस्कार, माझं नाव सन्मान सुरेश नागरे. मी राहणार थडीसरोळे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी सन 2002 दहावी पास आउट झाल्यानंतर लोणी येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक कॉलेजला ॲडमिशन घेतलं, केमिकल डिपार्टमेंटला. त्यानंतर मी पास आउट झालो 2005. त्यानंतर मला तिथं कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू एक एन्व्हायरमेंट कंपनी आहे, ग्रीन सायंटिफिक डेव्हलपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई येथे. तर तेथे माझे जॉबचं सिलेक्शन झालं. तर गेल्या 13 वर्षापासून मी त्या कंपनीत कार्यरत आहे. ते एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे, सर्व एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे बी कामं आहे, वेस्ट वॉटरमधले ते कामं करतात. टोटल आमच्या त्या कंपनीच्या 5 ब्रँचेस आहे. मुंबई हेड ऑफिस आहे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, गोवा आणि पुणे. तर त्यामध्ये माझ्या अंडर नाशिक डिस्ट्रिक्ट आहे. नाशिकमध्ये माझ्याकडं नगर, नाशिक आणि औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यांचं मी काम बघतो. तर केमिकल आता ज्या जगाच्या ज्या वाटचाली आहे, जे आता काही दृष्टिकोन आहे, आता ज्या आपला वाटचाल जी आहे ती एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला केमिकल डिपार्टमेंटला भरपूर स्कोप आहे. जे आता मोदींचं जे आहे का, एन्व्हायरमेंटवर जास्त भर आहे. आपल्याला क्लीन इंडिया, स्वच्छ भारत करायचा आहे. त्या दृष्टीतून आपल्याला केमिकल डिपार्टमेंट थ्रू आपल्या देशाचं एक सौभाग्य लाभेल का, आपलं कोणत्या तरी दृष्टीतून आपण देशाचं एक हातभार लावतो आहे. तर सर्व मुलांनी असं मला वाटतं केमिकल डिपार्टमेंटचा स्कोप लक्षात घेऊन केमिकल डिपार्टमेंटकडं आपलं हे दृष्टिकोन बदललं पाहिजे आणि तर आपण ॲडमिशन त्या दृष्टीने घेतले पाहिजे. येणाऱ्या काळात केमिकल डिपार्टमेंटला आत्ताही चांगला स्कोप आहे आणि पुढेही चांगला स्कोप राहील. आम्ही जेव्हा कार्यरत असताना केमिकल डिपार्टमेंटचे जे स्टाफ आहे, एचओडी गरड सर, इंबळकर सर, काळे सर, कातोरे सर, कवडे सर, सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तेव्हा. आणि तेव्हा जेव्हा तेव्हा जे बोलले होते की आपला येणाऱ्या काळात आपल्या केमिकल ब्रँचेसला खूप डिमांड राहील, तर खरंच तो आज तसं घडतं आहे. म्हणजे ज्यानुसार आता हे देशामध्ये जे संकट येत आहे, त्यानुसार कुठं आपल्या ते ब्रँचला खूप काही करण्याचे उम्मीद आहे. थँक्यू.